नमस्कार, लक्ष्य वेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार खणून काढण्याचा निर्धार राज्यातल्या सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारनं केला आणि त्या अनुषंगानं झालेले निर्णय 24 तास उलटतात न उलटतात तोच ईडीच्या मुंबईमध्ये कारवाईलाही सुरुवात झालेली दिसतेय। आता हा निव्वळ योगायोग समजायचा, राजकीय सुडबुद्धी समजायची की आणखी काही हे प्रत्येकाच्या आपापल्या कुवतीनुसार ठरवता येईल। मात्र प्राप्त स्थितीमध्ये ईडीच्या छापासत्रामध्ये प्रामुख्यानं उद्धव आणि आदित्य या ठाकरे पितापुत्रांच्या आसपासचीच माणसं दिसतात, हे मात्र दुर्लक्षून चालणार नाही। मुंबईत कोविडचा महाभयंकर प्रकोप असताना घेतले गेलेले अनेक निर्णय ईडीच्या नजरेखाली होते, अर्थात या सर्व निर्णयांच्या पाठीमागची आर्थिक समीकरणं गेले अनेक दिवस ईडी तपासत होती। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांच्या याच संदर्भातल्या विविध तक्रारी ईडीकडे यापूर्वीच पोहोचल्या होत्या आणि त्यानिमित्तानं दररोज सकाळी पत्रकार परिषद घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले मवियाचे प्रवक्ता संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हटले गेलेले सुजित पाटकर अडचणीतही आले होते। पण यावेळेला केवळ आणि केवळ ईडीच्या कारवाईची झळ ही राऊतांपुरती आणि राऊतांच्या निकटवर्तीयांपुरतीच थांबलेली नाही, यावेळेला ही झळ मातोश्रीचा उंबरठा ओलांडूनही पोहोचू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे। आदित्य यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या किंबहुना आदित्य ठाकरेंचा मिलिंद नार्वेकर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सूरज चव्हाण ईडीच्या कारवाईच्या घेऱ्यात आलेला आहे। सूरज चव्हाणच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी तर केलीच जाते, पण त्याचबरोबर कोविड काळामध्ये घेतले गेलेले आर्थिक निर्णय, त्यावर सूरज चव्हाणचा संभाव्य प्रभाव आणि त्यात झालेली नियमबाह्य कामं या सगळ्या गोष्टी तपासाच्या कक्षेत आहेत। स्वाभाविकरित्या या तपासाच्या कक्षा रुंदावल्यामुळे सत्ताधारी म्हणून त्यावेळेला असलेले आणि आता विरोधी पक्षात बसलेले सगळेच जण चिडचिड करतात। फक्त आणि फक्त धाडी या राजकीय दृष्ट्या दबाव निर्माण करण्यासाठी घातल्या जात आहेत असा आत्ताच्या शिवबाठाचा एक प्रकारचा तर्क आहे। मात्र ज्या वेळेला शिवबाठा गट सत्तेत होता, उद्धव सरकार सक्रिय होतं, त्यावेळेला त्यांचं वागणं सुद्धा किती धुतल्या तांदळासारखं होतं याची आठवण जरी महाराष्ट्रातल्या जनतेला आली तरी महाराष्ट्राच्या जनतेत अत्यंत भीतीदायक वातावरण निर्माण होतं हे वेगळं सांगायला नको। प्राप्त स्थितीमध्ये ईडीची कारवाई ही आर्थिक नाकेबंदी करणारी आहे का की सूडानं होणारी कारवाई ही राजकीय दृष्ट्या सुद्धा नाकेबंदी करणारी आहे, याबाबतची चर्चा आजच्या लक्षवेधीत। या चर्चेच्या निमित्ताने आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं ऍडव्होकेट आरती साठे आहेत। आपल्या सोबत उद्धव गटाचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी लक्ष्मणराव हाके आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत मनसेकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं हेमंत कुमार कांबळे आहेत। मान्यवरांचं चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात। पहिला थेट प्रश्न स्वाभाविकरित्या माझ्याकडून उद्धव गटाचे प्रतिनिधी लक्ष्मण हाके यांच्यासाठी असणार आहे। लक्ष्मणराव, जी कारवाई झाली आहे त्या कारवाईला तुमच्याकडून तीव्र आक्षेप नोंदवला गेलेला आहे, ती सगळी घटना माध्यमांमध्ये रिपोर्ट झाली आहे, अर्थात ती दाखवली गेलेली आहे। कोणत्या कारणांच्या आधारे तुम्ही हे सांगता की ईडीची कारवाई ही हेतुपुरस्सर आणि पूर्वग्रह दूषित आहे? लक्ष्मणराव, त्याचं कारण असं आहे की कारण गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये, 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सेंट्रलमध्ये जे गव्हर्नमेंट आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्या अखत्यारीत ज्या स्वायत्त संस्था आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, डायरेक्ट इन डायरेक्टली त्यांचा इन्फ्लुएन्स या स्वायत्त संस्थांवरती आहे। आणि जे शिंदे गटाचं जे बंड झालं त्या बंडाच्या अगोदर जेवढ्या जेवढ्या म्हणून शिवसेनेच्या आमदारांना खासदारांना ईडीच्या नोटिसा होत्या, ज्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा होता, ज्यांच्यावरती धाडी पडलेल्या होत्या, हे बंड झाल्यानंतर हे सर्व प्रतिनिधी आज भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेत बसले आणि सत्तेत बसल्यानंतर या लोकांच्या
पुढे काय झालं या लोकांचं, त्या ईडीच्या सीबीआयच्या धाडी पडलेल्या होत्या, ज्यांचं इरेग्युलरेशन होतं त्या लोकांचं पुढे काय झालं, त्यांच्या सर्व इन्क्वायरी लक्ष्मणराव याच्या या प्रश्नांना आपण आज नाही ऐकत आहोत. ज्या वेळेला तुम्ही सत्तेत होता त्यावेळेला उद्धव सरकारच्या काळातही ईडी थोडीशी जरा दोन पावलं पुढे जायची की ह्याच प्रकारचे आरोप यायचे, आजही तेच आरोप येत आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून हवंय. सूरज चव्हाण हा माणूस कोण आहे? सूरज चव्हाण या माणसाचे मातोश्रीशी काय संबंध आहेत आणि त्याच्यावरची कारवाई ही तुमच्या लेखी संशयास्पद तुम्ही ठरवताय, पण त्याचा मातोश्रीशी काहीही संबंध नाही का? खऱ्या अर्थानं जे शिवसेनेशी जे सन्माननीय उद्धव साहेब आदित्य साहेब यांच्या बरोबर 24 घंटे जे काम करतायत, जे पक्षासाठी योगदान देत आहेत, अशा लोकांवरती ईडी अथवा सीबीआयची धाट टाकायची, त्यांना कुठंतरी प्रेरित करायचं आणि मग डायरेक्ट इनडायरेक्टली ठाकरे कुटुंबियावरती दबाव आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सीबीआय ईडीच्या माध्यमातून होत आहे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरती गेल्या 8-9 वर्षाची जी अनिर्बंध सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीकडे आहे, खरं तर जनतेच्या प्रश्नावरती मेरिटवरती त्यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं, परंतु विरोधकांना नामोहरम करणं, विरोधकांना बदनाम करणं आणि जे स्ट्रॉंगली एक पर्याय देण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, जे ठाकरे फॅमिली भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याच्या अवस्थेमध्ये आहे, त्या लोकांचं मॉरल कुठेतरी डाऊन करणं, अशा पद्धतीच्या हेतून भारतीय जनता पार्टी ही ईडी आणि सीबीआयचा वापर करताना या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. बिलकुल लक्ष्मणराव, एक छोटीशी विनंती आहे, थोडस मागे सरकून बसा, म्हणजे आपण अतिशय जवळ आल्यामुळे फक्त नाक तुमचं टीव्हीवर दिसण्याची शक्यता आहे. तुम्ही अतिशय नीट भूमिका मांडलीत, आम्ही पण पुरेसा वेळ आपल्याला दिला. याच्यावर आता पुढच्या टप्प्यातली चर्चा आपण नेतो आहोत आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या जे जे आक्षेप लक्ष्मणरावांच्याकडून आले त्यावर ऍडव्होकेट आरती साठे उत्तर देतील. आरतीजी, हे आरोप नवीन नाहीत. केंद्रीय सरकारच्याकडून ईडी ही हेतुपुरस्सररित्या राजकीय हेतूनं वापरली जाते हे प्रत्येक तो माणूस म्हणतो ज्याच्या ज्याच्या विरोधामध्ये आर्थिक अपहाराची गैरव्यवहाराच्या तक्रारींच्या नंतरची कारवाई होत असते. आता या प्रकरणाच्या निमित्तानं सूरज चव्हाण असतील, सुजित पाटकर असतील, ही मंडळी कोण आहेत, त्यांच्या आसपास कोणाच्या आसपास ती फिरत असतात हे सगळं ठाऊक आहे, पण ही मंडळी धुतल्या तांदळासारखी आहेत का आणि मुंबईत कुठल्याच प्रकारचा कोविड काळात भ्रष्टाचार झालेला नाही असंच आत्ता तर्कानुरूप मांडण्याचा केलेला प्रयत्न तुम्हाला योग्य वाटतो का? आरतीजी, मी आत्ता हाकेजींचं सगळं ऐकलं आणि असं वाटतंय की फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट हा फक्त एक वेंडेटा पॉलिटिक्स करण्यासाठीच हे ईडीचा वापर करते आहे, हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की कोविडमध्ये हा जो सगळा घोटाळा झाला तो कॅगनी पॉइंट आउट केला आहे आणि तो FIR जो लॉन्च झाला आहे लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये काय गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत त्याचा सगळा एक दाखला दिला गेला आहे. म्हणजे ज्या हॉस्पिटलला काहीही मेडिकल एक्सपिरियन्स नव्हता, जिथे फक्त ज्युनियर डॉक्टर्स होते, ती जी पार्टनरशिप फर्म नामक जो प्रकार होता त्या लाईफलाईन हॉस्पिटलचा, ती पार्टनरशिप फर्म त्याचे डॉक्युमेंट सुद्धा फोर्ज्ड होते. सो ह्या सगळ्या ज्या अनॉमलीज आहेत त्या व्यवस्थित पॉइंट आउट केल्या आहेत. म्हणजे जरी 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 काही चूक दिसत असेल सरकारला, जरी काही डॉक्युमेंट्स फेक असतील, इव्हन इक्बाल चहल सरांचं जे ईडीनी त्यांनाही बोलवलं होतं क्वेश्चनिंगसाठी, तेही म्हणाले आहेत की यु नो काही काही गोष्टी बीएमसी चेक करू नाही शकली, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स वगैरे. माझा मुद्दा हा आहे की जर सरकारला दिसतंय की काहीतरी चुकीचं घडलं आहे, की एक मोठा घोटाळा होत आहे, तरी सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही, किंवा ईडी जी एक स्वतंत्र एक स्वायत्त बॉडी आहे की इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेटिंग त्यांनी करायचं नाही, ह्याला म्हणजे काही अर्थच उरत नाही. तुम्ही नेहमीच म्हणणार की हा सूड भावाने आम्ही हे करतोय, म्हणजे काय आम्ही लॉलेसनेस एनकरेज करायचा का? म्हणजे आम्ही या कॉन्ट्रॅक्टर्सना किंवा या कंत्राटदारांना कधीही ब्रिंगिंग देम टू बुक्स करायचं नाही का? इनफॅक्ट जेव्हा प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभेच्या डिबेटमध्ये हा मुद्दा काढला होता की अरे ईडीच्या रेट्स इतक्या का वाढल्या यु नो हे सरकार आल्यापासून, तेव्हा आमच्या मिनिस्टरनी विथ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट दिले होते की पीएमएलए ऍक्ट जो कधीच 2001 का 2005 मध्ये एनॅक्ट झाला होता
त्याच्यानंतर त्या पीएमएलए ऍक्ट मध्ये काय पीएमएलए ऍक्टचं खरं म्हणजे हेतू आहे की प्रोसीड्स ऑफ क्राईम मनी लॉन्ड्रिंगच्या ज्या केसेस आहेत बिकॉज ऑफ विच प्रोसीड्स ऑफ क्राईम नीड टू बी ब्रॉट बॅक इन टू द सिस्टीम त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशनच केल्या नव्हत्या त्याच्यासाठी काही कन्व्हिक्शन्सच झाल्या नव्हत्या आमचं सरकार आल्यानंतर इनफॅक्ट सिस्टीम मध्ये प्रोसीड्स ऑफ क्राईम परत आले आणि म्हणून ह्या ओल्ड इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज पेंडिंग केसेस सुद्धा रिओपन झाल्या रिओपन तर झाल्याच नाही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन झाले आणि म्हणून त्या वॉज अ जम्प आणि म्हणून व्हॉट आय एम ट्राईंग टू से की लेजिस्लेशन आल्यावर नुसतं ते फक्त लेजिस्लेशन तुम्ही पुस्तकावर ठेवायचं आणि त्याच्यावर काही कारवाई करायची नाही किंवा ते लेजिस्लेशन वापरायचं नाही ह्याचा काहीच अर्थ नाही आहे आणि मग म्हणायचं आपण स्वतः निष्णात वकील आहात त्यानिमित्तानं आता जो तुम्ही मुद्दा मांडला त्याचा एक छोटा उपप्रश्न घेतो 30 सेकंदात याचा खुलासा करावा तो असा आहे की ज्या कायद्यान्वये ही कारवाई होतीये तो कायदा मनमोहन सिंग सरकारच्या काळातला आहे तो कायदा मनमोहन सिंग पदावर असेपर्यंत बासनात गुंडाळून ठेवला होता नरेंद्र मोदी सरकार आल्याच्या नंतर तो अमित शहांच्या द्वारे अधिक प्रभावीपणे आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात वापरला जातोय असं आपण जेव्हा सांगता त्याला प्रतिवाद असा होतो की वारंवार विरोधकांवरच कारवाई का होते हे बघा हे मला वाटतं चुकीचं म्हणणं आहे की विरोधकांवरच का कारवाई होते जिथे जिथे आम्हाला काही चुकीचं किंवा जिथे जिथे आम्ही नाही हे आमचं काम नाहीये हे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजचं काम आहे जिथे जिथे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजना वाटतं की काहीतरी चुकीचं घडलंय किंवा जिथे फ्रॉड आहे किंवा त्यांच्या ज्या ऍक्ट मध्ये त्यांना जे पॉवर्स आहेत तिकडे तिकडे ते इन्व्हेस्टिगेशन करणार ते काय सरकारच्या निदर्शनाखाली काही कामं करत नाहीयेत दे आर ऍब्सोल्युटली इंडिपेंडेंट बॉडीज आता तर कोणीतरी आता त्यांनी म्हटलं की ज्युडिशरी इज ऑल्सो नॉट इंडिपेंडेंट हा एक खूप मोठा ऍलिगेशन आहे ज्युडिशरी इज व्हेरी इंडिपेंडेंट इनफॅक्ट ज्युडिशियल अपॉइंटमेंट सुद्धा इंडिपेंडेंटली होत आहेत हे म्हणजे लक्ष्मण हाकेंचा हात वर जातोय लक्ष्मणराव 30 सेकंदात उत्तर द्या यानंतरच्या ज्या एका महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला स्पर्श करायचा आहे की हे संपूर्ण प्रकरण हे आर्थिकदृष्ट्या कसं मुंबई महानगरपालिकेत चालत होतं त्यावरची चर्चा करू पण जे आरती साठे यांनी मुद्दे मांडले त्यावर आपल्याला प्रतिवाद करण्यासाठीची 30 सेकंदाची वेळ देतोय खरं तर अशा ज्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत कार्यकारी मंडळ नियामक मंडळ हे जे 4 स्तंभ आहेत या स्तंभाला स्वायत्त अधिकार आहेत त्याबद्दल दुमत नाही परंतु ज्यावेळी या स्वायत्त संस्था ज्यावेळी विरोधकांना फेरून ज्यावेळी नोटीस काढतात ज्यावेळी त्यांच्या मागे चौकशीचा ससे मिरा लावतात पण ज्यावेळी अशी लोक त्यांच्या पक्षामध्ये जातात मर्ज होतात पक्ष प्रवेश घेतात आणि मग प्रवेश घेतल्यानंतर या चौकशीचं पुढे काय होतं हा सर्वसामान्य माणसांना पडलेला हा प्रश्न आहे बिलकुल बिलकुल या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा पुढे नेऊ लक्ष्मणराव कारण ही चर्चा काही आणि हा बचाव काही आजचा नाहीये मी आपल्या सोबत असलेले मनसेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने चर्चेत आहेत हेमंत कुमार कांबळे त्यांना बोलतं करतोय हेमंतराव वादी प्रतिवादींचे मुद्दे समोर आलेले आहेत वादींचे मुद्दे आणि प्रतिवादींचे मुद्देही काही नवीन नाहीत पण आपण जे शीर्षक दिलंय त्या अनुषंगानेही आता चर्चा आपल्याला या भागामध्ये पुढे न्यायची आहे ज्या पद्धतीनं 65,000 कोटींच्या ठेवी असलेली मुंबई महानगरपालिका ही एक अत्यंत सुनियोजित अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं सुद्धा केंद्र आहे गेली जवळपास 25 वर्ष ज्या पक्षाची पूर्वीचा शिवसेना आताचा शिव उभाठा या मुंबई महानगरपालिकेला स्वतःच्या कब्जात ठेवून हे आर्थिक तंत्र विकसित करून कथितरित्या एक घर चालवण्याच्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत होते असा आरोप होतो तेव्हा हे नक्की तंत्र कसं काम करत होतं आणि कोविड काळात या एका घराला पैसा पुरवण्याच्यासाठी कशा प्रकारचे कारनामे झाले यावर तुम्ही प्रकाश टाकणं मी अपेक्षित करतो नमस्कार नमस्कार खरं म्हणजे आजच्या ज्या ईडीच्या धाडी ज्या काही नावं आलेत सुजित पाटकर किंवा हेमंत गुप्ता साळुंखे आणि कोण सूरज चव्हाण आता बघा की कोविडच्या काळातला जो भ्रष्टाचार आहे त्यावर भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यावेळेला सत्तेत महाविकास आघाडी होती आणि शिवसेनेच्या हातात निरंतर गेली 25 ते 30 वर्ष महानगरपालिका हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आमच्या संदीप देशपांडेंवरती जो हल्ला झाला त्याचं कारण काय होतं की वारंवार त्यांनी जे कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरती ते बोलत होते मकरंद दगडखेर ज्यांचं नाव आता बदलून मला वाटतं सुहास पाटील वगैरे असं काहीतरी झालं त्यांची त्यांनी क्लिप दाखवली होती प्रेस कॉन्फरन्समध्ये बघा कसं आहे की
मातोश्रीचे जे कनेक्शन्स आहेत ते अनेक वेळा ओपन झाले आहेत. मग ती ते यशवंतराव जाधव त्यांची डायरी असू दे किंवा अनेक प्रकरण आहेत. आता मला सांगा ना की 1 जुलैला आदित्य ठाकरे नेमका मोर्चा कोणासाठी काढतायत, कोणत्या भ्रष्टाचारासाठी? गेल्या 25 ते 30 वर्षात ज्या शिवसेना भाजपच्या हातात होती जी सत्ता, त्या तो भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचार विरुद्ध बोलणार आहेत की फक्त आता त्यांनी सत्ता सोडल्यानंतर 1 वर्षाचा झालेला भ्रष्टाचाराबद्दल बोलणार आहेत? भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं कोणी? बरं, महानगरपालिकेचं असं कोणतंही खातं दाखवा की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही आणि त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये. मुळात प्रश्न असा आहे की ज्या आपल्या महापौर मॅडम होत्या त्यांच्या मुलाला मिळालेले कॉन्ट्रॅक्ट, मग त्यात अनेक वेळा यांचं वरुण सरदेसाईंचं नाव आलेलं आहे, सूरज चव्हाणांचा जो काय पगडा होता त्या कोविड काळातल्या टेंडर्स वरती, तो आरोप अनेक वेळा झाले आणि त्या अनुषंगाने ईडीच्या ज्या काय धाडी पडतायत. मला आता हाके साहेब इथे आहेत जी, त्यांच्यात पक्षाचे प्रवक्ते विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांना जेव्हा ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं होतं तेव्हा एक वाक्य वापरलं होतं, ज्याला डर नाही त्याला म्हणजे ज्याला ज्याचा ज्याला कर नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे. मला वाटतं ज्या जर काय तुमच्याकडून तसा भ्रष्टाचार झालाय तर घाबरायचं कारण काय? बिलकुल. तुम्ही जे दोन मुद्दे मांडलेत त्याच्यातला एक एक टप्पा पटकन घेऊयात. आरती साठे यांच्यासाठी त्यातला एक मुद्दा आहे. दुसरा प्रश्न हा लक्ष्मण हाकेंसाठी आहे. पटकन तुमच्या मुद्द्याला प्रतिवाद करण्याच्यासाठी आधी लक्ष्मण हाकेंना संधी देतो. 1 मिनिटाचा वेळ आहे. लक्ष्मणराव उत्तर द्या. ज्याला कर नाही त्याला डर कशाला हे संजय राऊत दुसऱ्यांवर धाडी पडत होत्या तेव्हा म्हणत होते. आता त्यांच्या जवळच्या लोकांवर धाडी पडायला लागल्याच्या नंतर धाडसत्र हे राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे अशी भूमिका का घेता? कर नाही त्याला ज्याला ज्याला कर नाही त्याला डर असायचं कारणच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की जेवढे जेवढे म्हणून लोक आहेत त्या सर्वांच्या बाबतीमध्ये समान कारवाई झाली पाहिजे. विरोधकच फक्त यांना कसे काय दिसतात? आता पुणे जिल्ह्यातले दौंडचे राहुल कुल त्यांच्या कारखान्या संदर्भात 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, त्याची चौकशी मात्र सोयीस्कररित्या विसरली जाते का? किंवा मग अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये मोदी आणि शहा ही जी काही सत्ताधीश आहेत गेल्या 9 वर्षापासून, मग याच्या अनेक इरेग्युलरेशन आहेत, मग त्याच्यावरती का धाडी पडत नाहीत? किंवा आता शिंदे गटामध्ये जेवढी म्हणून त्या भावना गवळींपासून ते अनेक लोक तिकडे गेलेले आहेत, आडसुळांचं काय झालं? ते सन्माननीय समाज सुधारक आणि एकदम व्हाईट वॉशचा ठेका घेतलेले किरीट सोमय्या साहेब यांना ईडीची कधी नोटीस निघणार, ईडी कधी धाड टाकणार, सीबीआय कधी इन्क्वायरी करणार, याचं सगळं टाइम टेबल आणि टाइम शेड्यूल त्यांना कसं पोहोचतं? म्हणजे हे आपण या मुद्द्यांवर आरतीजींना बोलतो. आरती साठेंकडे याची उत्तर असण्याची शक्यता आहे. आरती साठेजी, ह्या आत्ताचा तर्कही आपण ऐकलात आणि त्याच निमित्तानं थोड्या वेळापूर्वी हेमंत कुमार कांबळे यांच्याकडून उल्लेखित झालेल्या एका नावाचाही संदर्भ देतो. मातोश्रीला काही कोटींचं घड्याळ दिलं अशी नोंद करणारे यशवंत जाधव हे आता पवित्र झालेले आहेत का आणि त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई न होण्यासाठी संरक्षण प्राप्त आहेत का? नाही, मला नाही वाटत की या मुद्द्याला काही तथ्य आहे की तुम्ही बीजेपी जॉईन करा म्हणजे तुमच्यावरच्या सगळ्या ईडी रेड्स वगैरे सगळ्या निघून जातील. जे काही अलिगेशन्स असतील किंवा जी काय इन्क्वायरी असेल ती त्या एजन्सीज त्या त्या बॉडीजवर किंवा त्या त्या इंडिव्हिज्युअल्सवर करत राहील. हे असं नाहीये की आमच्याकडे आल्यावर काही प्रकारचं शुद्धीकरण झालं आहे. आणि हे जे सगळे अलिगेशन्स आहेत की कोणीतरी मातोश्रीवर इतक्या कोटींचं घड्याळ पाठवलं, हे सगळं हिअरसे आहे. मला नाही माहिती की कोणी कोणा कुठे काय घड्याळ पाठवलं का कोणी कोणाला पैसे दिले. आपण काय करतोय की हे जे सगळे यु नो हे जे एक वातावरण निर्मिती चालू आहे की एक तर तुम्ही पॉलिटिकल व्हेंडेटा असल्यामुळे ईडीचा वापर करताय किंवा तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये जॉईन होणाऱ्या माणसांना त्यांच्या मागे ईडीच्या रेट ज्या असतील फॉर एक्झाम्पल त्या सगळ्या तुम्ही माफ करून टाकताय. हे जे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येतो ना हे खूप मिसलिडिंग आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे की सामान्य माणसाला एक न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडवण्याचा हे एक प्रयत्न चालू आहे जो आम्ही करून देणार. आरतीजी, आपण जेव्हा या वेळेला असा तर्क मांडता की होणाऱ्या कारवाया निष्पक्ष नाहीत असं सांगितलं जातं आणि ते न्यायव्यवस्थेच्या बाबतीत संभ्रम निर्माण करणारा आहे असा तर्क तुम्ही मांडता, त्यावेळेला प्रतिवाद हा असतो
की मग कारवाया विशिष्ट लोकांवरच का होतात? नाही, मला नाही वाटत असं. हे काही पिक अँड चूज आहे. जे मी म्हणते की ईडीची प्रवक्ता नाहीये. ईडीची प्रवक्ता असते तर मग ईडीची काय मोडस ऑपरेंडी आहे? ते कुठल्या इन्फॉर्मेशनवर जाऊन इन्व्हेस्टिगेशन करतात? ते ईडीचा प्रवक्ता तुम्हाला ईडीच्या प्रोसेसेस असतात. प्रत्येक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं एक प्रोसेस असतं. सो मी म्हणत नाहीये की हे पिक अँड चूज आहे. कारण हे काय होईल की माझ्याकडून एक मला माहित नाही की ईडी कुठल्या कुठल्या इन्फॉर्मेशनवर ऍक्ट करते. अगदी अगदी अगदी. फार महत्वाचा मुद्दा, फार महत्वाचा मुद्दा आपण आरती साठे चर्चेत आणला. धन्यवाद त्यासाठी. आणि याच निमित्तानं मी पटकन एक संधी आपल्यासोबत असलेल्या लक्ष्मणरावांना देतो. लक्ष्मणराव, कायम हा तर्क आहे, काही नवीन नाहीये हा तर्क की ईडीएसच्या कारवाया या विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट व्यक्तींच्या विरोधात होत आहेत. मी तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारतो, आपण त्याचं उत्तर द्या. तुम्हाला काय वाटतं की राहुल कुल यांनी काही आर्थिक गैरव्यवहार केलेले आहेत, त्याच्यावर कारवाई का होत नाही? एका वाक्यात तरी सांगू शकाल की तुम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहेत त्यांच्या त्यांच्याबद्दल तुमच्या लोकांनी कुठं तक्रारी केल्या? तुमची लोक ना तक्रारी करतात, ना तुमची लोक त्या तक्रारींच्या समर्थनार्थ कोणत्या प्रकारचे पुरावे देतात? नाही पुरावे द्यायचे तर किमान ऍफिडेव्हिटवर योग्य प्रकारे तक्रारी तरी करा. और रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदा घेऊन ईडी त्या पत्रकार परिषदा बघून कारवाया नाही करणार. एक कोणीतरी व्यक्ती लागेल जो तक्रारदार असेल. अशा किती तक्रारदार आहेत तुमच्याकडे ज्यांनी आर्थिक व्यवहारांच्या बद्दल आपण नावं घेऊन बोलायचं जर असेल तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत, शिंदे गटाच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. लेखी टाकी पुरावे आहेत का? कायदा आणि न्यायव्यवस्था कागदावर चालते. लक्ष्मणराव, उत्तर हवं आहे. कमीत कमी 50 तक्रारी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटामधल्या. मी लिस्ट तुम्हाला उद्या मी तुम्हाला देऊ शकतो. मला आज मला ऑन द स्पॉट हा विषय आहे तर मी उद्या तुम्हाला 50 लोकांची लिस्ट जी पेंडिंग आहे की जी ईडी कडे आहे, जी सीबीआय कडे आहे, अशी मी 50 लोकांची लिस्ट जी भारतीय जनता पार्टीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून जे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन एमएलए आणि एमपीज आहेत, मंत्री पदावरती कार्यरत आहेत, यांच्या विरोधामधल्या तक्रारी माझ्याकडे आहेत. मी ती लिस्ट तुम्हाला पुरवू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही असं म्हणताय की तुम्ही तक्रारी केल्या आणि त्याच्यावर काहीच झालं नाही, याच्यावरची एक 30 सेकंद पटकन आरतीजींना. हेमंत कुमार कांबळेंसाठी माझे पुढचे प्रश्न असणार आहेत त्यानंतर. आरतीजी, आपण ऐकलं ते म्हणतात की म्हणे 50 जणांविरोधात तक्रारी झालेल्या आहेत. आमच्या माहितीत तरी आतापर्यंत आलेल्या नाहीत. समजा यांनी तक्रारी केल्या असतील तर त्याचे पुरावे ते देतीलच. आतापर्यंतच्या स्थितीमध्ये किरीट सोमय्या सर्वाधिक तक्रारी करताना दिसले, त्यांच्या तक्रारींवर कारवाई होताना दिसली. मग तसं असेल तर आत्ताच्या शिववाठाच्या माध्यमातून केलेल्या तक्रारींकडे ईडी कारवाईकडे कानाडोळा करते का? किंबहुना मी हा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल तुम्ही ईडीच्या प्रवक्ता नाही. केंद्र सरकार ईडीला तसं काही करायला लावतं का? त्यांना ती लिस्ट तर आणू द्या. ती लिस्ट आणल्यावर लिस्ट मध्ये किंवा त्या अलिगेशन मध्ये काही मेरिट असेल आणि त्याच्यामध्ये काही यु नो इन्व्हेस्टिगेशन करायची गरज असेल तर नक्कीच ईडी इन्व्हेस्टिगेशन करेल. चौकशी झाली तर त्याच्यामध्ये काही गुमत नाही. चौकशीच करणार नसेल तुम्ही, चौकशीच करणार नसाल तर मेरिट कसं करणार? आमचा आरोप आहे राहुल कुलावर. मी त्या इन्व्हेस्टिगेटिंग बॉडीजना करा, तुम्ही इन्व्हेस्टिगेटिंग बॉडीजना करा, ती कंप्लेंट करा, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या जसं किरीटजींनी बरेच प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि मग त्याच्यावरून याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स केलेले आहेत. या गोष्टी झालेले विरोधकांची गोष्ट ऐकायची नसेल तर मेरिट कुठून येणार? आता तुम्ही मला बोलूनच देत नाहीये तर मग मी कसं तुम्हाला उत्तर देऊ? जर मेरिट त्याच्यामध्ये सीबीआयला ठरवू द्या ना मेरिट. मेरिट ठरवू द्या ना, ठरवू द्या. मी कुठे म्हणतेय, मी कुठे म्हणतेय, मी सीबीआयची प्रवक्ता नाहीये, मी ईडीची प्रवक्ता नाहीये. दे हॅव टू गो ऑन द बेसिस ऑफ द मेरिट ऑफ द केस. मग जाऊ दे, त्यांच्याकडे जाऊ दे, त्यांच्यावर त्या रेट्स पडून दे. त्यांच्याकडून 2 महिने झाले ऑलरेडी या गोष्टीला, 2 महिने झाले. पुढे काय झालं? त्याच्यावर नक्कीच काहीतरी कारवाई होईल जर त्याच्यामध्ये मेरिट असेल तर. ठीक आहे, आपण अशा प्रकारच्या शाब्दिक चकमकीमध्ये फार वेळ अडकता कामा नये कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातला एक पटकन प्रश्न आणि वेळ मर्यादेची छोटीशी आठवण करून देत हनुमंत आपल्या माफ करा हेमंत कुमार कांबळे यांना विचारणार आहे. हेमंतराव, या प्रकारच्या कारवायांच्या नंतर मुंबई महानगरपालिकेतला आर्थिक भ्रष्टाचार समोर आल्यावर खरंच पुढची कारवाई होताना तुम्हाला दिसतेय
का केवळ आणि केवळ घाबरवण्यासाठी या कारवायांचा वापर होताना दिसतोय? नक्की हाच प्रश्न मला आरतीताईना विचारायचा होता, कारण त्या ईडीच्या प्रवक्त्या नाहीत, त्या सीबीआयच्याही प्रवक्त्या नाहीत, पण त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. मुळात अशा प्रकारच्या जर कारवाई होणार असतील त्या नक्की तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त मुंबई महानगरपालिका, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र किंवा भ्रष्टाचार मुक्त भारत असं काही करायचं असेल तर नक्की या कारवाई व्हाव्या, कारण ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. पण मुळात जो तर्क आहे किंवा जो आरोप आहे की भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्र पक्ष सोडून त्यांच्या विरोधकांवरतीच जर ईडीच्या धाडी पडत असतील तर नक्कीच हे म्हणजे सामान्य नागरिक असू दे किंवा राजकीय पक्ष यांना याबाबत संशय येणं साहजिकच आहे. आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या ईडीच्या चौकशी झाल्या किंवा ईडीच्या लिस्टमध्ये नाव आलं त्या त्या लोकांनी पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेत किंवा भाजपच्या मित्र पक्षात गेलेत तर मला आरतीजी याचं उत्तर देतील. हे म्हणजे आरतीजी उत्तर देतात त्यांना वेळेची मर्यादेसह एक मिनिटाचा वेळ आपण उपलब्ध करून देतो. मला नाही वाटत की हा मी ऑलरेडी ह्याला उत्तर ऑलरेडी एकदा दिलं आहे की आम्ही काय इथे शुद्धीकरण करायला कोणाची बसलो नाही आहोत किंवा आम्ही कोणाच्या आम्ही कोणाला पाठीशी घालण्यासाठी बसलो नाही आहोत. ते जर आयडिओलॉजिकली आमच्या बरोबर अलाईन झाले किंवा त्यांना जर बीजेपीमध्ये यायची इच्छा झाली किंवा त्यांच्या काही बीजेपी आणि त्यांची काही आयडिओलॉजिकल मतभेद नसतील तर दे आर मोस्ट वेलकम टू कम टू द पार्टी. पण त्यांना पाठीशी घालण्यासाठी काही आम्ही त्यांना पार्टी जॉईन करायला लागत नाही आणि तो काय आमचा आमचा अजेंडा नाही आहे. आणि मला नाही वाटत की हे सुडाचं पॉलिटिक्स आहे. आरतीताई एक हर्षवर्धन पाटलांचं एक वाक्य होतं एका कार्यक्रमामध्ये, जाहीर कार्यक्रमामध्ये, मी भाजपामध्ये आलो आणि त्यामुळे मी शांतपणे झोपू शकतो. याचा अर्थ काय समजायचा की माझी ईडीची इन्क्वायरी झाली नाही म्हणून मी शांतपणे झोपू शकतो? असं काही नाहीये. मी शांतपणे झोपू शकतो. एकतर मला हे माहित नाही ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट एक सेंटेन्स घेऊन काही त्याच्यामध्ये काही म्हणजे काही अर्थच राहत नाही. ते शांतपणे का झोपू शकतात त्याच्यासाठी खूप कारण असू शकतात. ईडीची थ्रेड हे का कारण तुम्ही धरताय? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट ते शांतपणे झोपत असतील की किंवा आधीच्या पार्टीमध्ये त्यांना नीट वागणूक दिली नसेल, आता इथे आल्यावर त्यांना चांगली वागणूक दिली असेल म्हणून ते शांतपणे झोपत असतील. हा तुम्ही निष्कर्ष काढताय की ही ईडीची रेड असते त्यांच्या मागून गेलीये म्हणून. हा निष्कर्ष काढणे हे कसं आहे? निष्कर्ष असे अनेक केसेसमध्ये आहेत आरतीताई, असे निष्कर्ष अनेक केसेसमध्ये आहेत. अनेकांच्या ईडीच्या इन्क्वायरी झाल्या किंवा ईडीच्या इन्क्वायरी होणार होत्या. इव्हन असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे सोबत जे आमदार गेले 40 आमदार त्यांच्याही अनेकांच्या अनेक जण शिवसेनेमध्ये असंतुष्ट होते म्हणून गेले, तर काही लोक जे नंतर गेले त्यांना ईडीचा धाक दाखवला गेला असं म्हटलं जात आहे, असं माध्यमांमधून म्हटलं जात आहे किंवा अशा प्रकारची चर्चा आहे. म्हटलं जात असेल पण ईडीची कारवाई ही स्वतंत्र कारवाई आहे, एक इंडिपेंडेंट इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये आमचा काहीच रोल नसल्यामुळे ह्याच्यावर. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून आपण एक सांगू शकाल का, जितके भारतीय जनता पक्षाच्या नेते आहेत किंवा जितके भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत हे सर्वच्या सर्व स्वच्छ आहेत आणि भ्रष्टाचार मुक्त आहेत असं तुम्ही नक्की सांगू शकाल? मी इथे कोणाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला आपण ही डिबेट केली? कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या आणि ज्या वेळेला तुम्ही विरोधी पक्षांच्या लोकांवरती आरोप करता. सॉरी, हा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील की नाहीये माझी या चॅनलवर. मी कोणाचंही कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा कोणाचंही काही देऊ शकत नाही. माझी न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, माझ्या एजन्सीजवर विश्वास आहे. आय बिलॉंग टू द रिपब्लिक अँड आय बिलॉंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्याच्या अंडर जे काय प्रोव्हिजन आहेत त्याप्रमाणे गोष्टी ठरतील. मला या शाब्दिक चकमकीत हस्तक्षेप करावा लागतोय. वेळ मर्यादेची आठवण करून देत आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि त्यानिमित्तानं जबाबदाऱ्यांच्या अनुषंगानं आलेल्या प्रश्नांना कशी उत्तर मिळाली ते आपण पाहिलं, त्याचबरोबर जबाबदाऱ्या या पूर्वग्रह दूषित पद्धतीनं आहेत का याच्यावरच्या आरोपांनाही उत्तर घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.